एक्झिट पोल हे सर्वे केलेला असतो तो काही एक्झॅक्टली नाही, पण हल्ली टेक्नॉलॉजीमुळं, आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळं, सोशल मीडियावर किती लोक काम करतात, किती कोणाच्या बाजूने बोलतात, याचा जर आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा जर अल्गोरिदम, ज्याला कम्प्युटरच्या भाषेमध्ये म्हणतात, हा जर वापर केला तर एक्झिट पोल एक्झॅक्ट येण्याची शक्यता तयार होते. बरोबर आहे, पण मनामधलं कोण ओळखलं, जसं विनोबा भावेंनी म्हटलं होतं की ब्रह्मदेवानी माणूस बनवताना त्याच्या मनाची खिडकीच ठेवली नाही, बाकी सगळं बनवलं, तसं मनाच्या खिडकीतलं कोणाला कळतं हे जरी खरं असलं तर एक्झिट पोल हा नव्या टेक्नॉलॉजीमुळं जास्तीत जास्त खरं असण्याची शक्यता तयार होते. नांदेडच्या बाबतीत मगाशी बोललो ना मी की ही नेक टू नेक सीट जरी आपल्याला वाटत असली तरी भाजप जे वन साईड निघणार होतं तर तेवढं न निघता 50-60 हजार मतांनी निघून जाते. नाहीतर असं झालं होतं की म्हणजे नांदेडमध्ये काँग्रेसचा कॅन्डिडेट उभा टाकेल की नाही ही जी स्थिती होती ती न राहता पब्लिकमुळं, मराठा आंदोलनामुळं, अशोकरावावर नाराज असणाऱ्या इतर धर्मियांमुळं हा जो काही घोळ तयार झाला होता त्याच्यामुळं काँग्रेसची सीट जरी रेसमध्ये आली तरी ती जिंकेल असं मला काही वाटत नाही. नांदेडच्या सीटबद्दल एक्झिट पोल जर एक्झॅक्ट ठरला तर ते नांदेडचा निकाल आहे असं आपण गृहीत धरू. तर मी आकड्याच्या बाबतीत जर बोललं तर सरळ सरळ BJP विजय सुरुवातीपासून होता, परंतु मधल्या काळामध्ये ही सीट टफ जाईल की काय अशा प्रकारची परिस्थिती पण निर्माण झाली होती. काही वेगळे त्याला कारणं असू शकतात, परंतु आकड्याचा जर खेळ बघितला तसं 485,000 वोट ऑलरेडी BJPला मिळाले होते, ते स्थिर राहतील. चव्हाणसाहेबाचे 446,000 वोट आहेत, त्यातला 1 लाख वोट तरी इकडे ट्रान्सफर होईल आणि वंचितचे जरी तिकडे ट्रान्सफर झाले आपण म्हणू तरीसुद्धा तेवढा काही फरक पडणार नाही. त्यामुळे एक्झिट पोल हा सत्यात उतरण्याची दाट शक्यता आहे आणि नांदेडमध्ये मोदी फॅक्टर पण त्या ठिकाणी चाललेला आहे, विकासावर त्या ठिकाणी निवडणूक झालेली आहे. बिलकुल मराठा, तुम्ही जे आता एक्झिट पोल बघत आहात ते मराठा आरक्षणाचाच परिणाम दिसतोय, जे जागा कमी झाल्या BJPच्या, ओव्हरऑल जे BJPच्या जागा कमी झाल्या ते मराठा फॅक्टर फार मोठं काम करून गेलेलं आहे तिकडे आणि सीट देण्यामध्ये फोडाफोडीमध्ये हे लोकांना पटलेलं नाही आहे. यावरून BJPने सुद्धा त्या ठिकाणी धडा घ्यायला पाहिजे की इतकी फोडाफोडी जमणार नाही, लोकांना गृहीत धरू नका. हो, नांदेडमध्ये नांदेड जिल्ह्यातसुद्धा मराठा आरक्षणाचा परिणाम झाला ना, त्यामुळे लीड किती मिळेल आज आपण सांगू शकत नाही. जर हा आरक्षणाचा परिणाम झाला नसता तर आपण सांगू शकलो असतो 1 लाखाने आले असते म्हणून, पण आज लीड कोणी सांगू शकत नाही. कोणी म्हणते निसटता पराभव, कोणी म्हणते निसटता विजय, पण BJP येईल हे मात्र शक्य आहे. नाही, याच्यामध्ये या निवडणुकीमध्ये 3 मेजर फॅक्टर होते. 3 मेजर फॅक्टर होते याच्यामध्ये. एक तर प्रमुख मुद्दा होता मराठा आरक्षण, तो कदाचित वोटिंग पॅटर्न बदलू शकतो ही एक शंका होती. दुसरं होतं याच्यामध्ये अशोक चव्हाणांची शेवटच्या क्षणी भाजपमध्ये एंट्री, आणि तिसरं होतं देशभरात मोदींची लाट. आता याच्यामध्ये काँग्रेसने जे कॅन्डिडेट दिले होते शेवटच्या क्षणी त्याची तुलना जर आपण अशोक चव्हाणांसोबत केली तर निश्चितच ते त्याच्यात कमकुवत ठरले असं मला वाटतंय. त्यामुळे तिथं त्यांना जे 485,000 मतं जर पूर्वी मिळाली होती तेवढी मतं त्यांना घेता आली नसतील असं हे सहज समीकरण होतं. आणि याच्यामध्ये दुसरा एक महत्त्वाचा एक विषय असं मला वाटतोय की शहरामध्ये जी अशोक चव्हाणांची जी पॉप्युलॅरिटी आहे त्याचा फायदा निश्चितच यावेळेस झाला. जे नकारात्मक वोटिंग जे त्याच्या विरोधात जाणार होतं भाजपच्या ते भाजपच्या फेवरमध्ये आलं, आणि जो काही वंचितची जे लॉस यावेळेस झालं असेल कदा गेल्या वेळेस त्यांनी जे भिंगे उभे होते त्यांनी जास्त मतं घेतली, यावेळेस कदाचित कमी भेटतील असा एक शंका येते, तीसुद्धा याच्यामध्ये निघून भरून निघाली. आणि एकंदर 50-60 हजारच्या फरकानं ही भाजपची सीट येईल नांदेडला असं मला वाटतं. आणि एकंदर जर भारताचं चित्र पाहिलं तर जवळपास हेच चित्र दिसतं आहे सगळीकडे, 1/3, 2/3 हा रेशो सगळीकडे दिसतो आहे आपल्याला. कसं आहे आता नांदेडच्या आत्ताच एक्झिट पोल पाहिला तर युवकाच्या मनातील ज्या काही प्रश्न निर्माण झालेले असतील त्यामुळे असं वाटतं की कुठंतरी भारतीय जनता पार्टीवर ग्रामीण भागातील शेतकरी असेल, बेरोजगारी म्हणजे तरुण असतील की यांनी जे जाती धर्मामध्ये पिरलेलं राजकारण आहे, राम मंदिर आणायचं आणि दुसऱ्या धर्माला छेदायचं
याच्यामुळं असं वाटतं की कुठंतरी हा धक्का भाजपला 100% बसू शकतो. आणि जरी एक्झिट पोल हे जनमानसातून जर तयार झाले असते तर निवडणुकाच घ्यायला गरज लागली नसती ना. एक्झिट पोल घेण्यापेक्षा जे 4 जूनला दृश्य दिसणार आहे ते जनता, महाराष्ट्राची जनता असेल किंवा मराठवाड्यातली जनता असेल, नांदेडची जनता असेल, ती पाहिल. आणि मला नक्कीच वाटतं की इथं काँग्रेसची सीट नाही म्हणलं तरी 50-60 हजाराच्या फरकाने निवडून येऊ शकते. एक्झिट पोल आपण बोललो त्या पद्धतीनं एक्झिट पोल वर माझा तरी विश्वास नाही. एक आता कशावर अंदाज घेतात मला माहीत नाही, पण आम्ही ग्रामीण भागात फिरलो, आम्ही अनेकांशी चर्चा केली. नांदेडच्या बाबतीत काँग्रेस सीट येणार हे निश्चित आहे, त्याच्यात वेगवेगळे कारण आहेत. आणि दुसरी गोष्ट, मोदी साहेबांची जी सभा झाली होती त्या सभेला आपण पाहिलं असेल, संख्या खूप कमी होती. मोदी साहेबसुद्धा नाराज झाले असे आमच्या कानावर आलेल्या काही गोष्टी आहेत. पण हे काही गोष्टी बघता नांदेडची सीट काँग्रेस घेईल असं आम्हाला वाटतं.